गोवा कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत. आज पळयात आयचे मुख्य खबरो. खासदार अनंत कुमार हेगडे लागून कारवारात गणपती देवळात पूजा. 21 सप्टेंबराक रामनगरात रास्ता रोको आंदोलन. कारवार कोळीबाग मुख्य रस्त्याचेर जीर्ण अवस्थेत आशिल्ले इमारती लागून सार्वजनिक लोकांक भयचे वातावरण. शिर्शी भितर सार्वजनिक स्थळार मास्क घालून जालान क्रिमिनल केस. भटकलचे एएसपी हेंदल नांवार नकली फेसबूक अकाउंट ओपन. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 184 कोरोना पॉझिटिव्ह. आता सविस्तर खबरो. कारवार बीजेपी पक्षातर्फे कोविड-19 जाल्ले उत्तर कन्नड खासदार श्री अनंत कुमार हेगडे हेमी तातीतले बगी बरे जाऊ म्हण कारवारच्या श्री गणपती देवळात अध्यक्ष नागेश एम कुडेकर हंगेल्या नेतृत्वात पूजा केली. ह्या वेळार बीजेपी पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ता उपस्थित आशिले. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्ध पातळीचेर सुरू आसा. या कामा लागून रस्तो खूप कडे खंडील आसा. त्याका लागून गाडी मारताना धक्के खावचे पडटा. रस्त्याचेर आशिल्ल्या खड्ड्याचे गाडी चालकांक अंदाज येऊ शकना. त्या निमित्ती अपघात जावचो प्रमाण वाढते आसा. कंत्राटदारा खंयच्यान नियोजन शुन्य कार्य सुरू आशिल्ले निमित्ती रस्त्याचेर अपघात जावचे वाढते आसा. तशें म्हण हो रस्तो मृत्यूचो सापळो जाल्लो आसा. ह्या कामाक स्थानिक प्रशासन गंभीर नाशिल्ले निमित्ती रस्त्याची ही दुर्दशा जाल्ली आसा. रामनगर ते अनमोल पर्यंत जागजाग्याचेर घाई सारखे फोंड. तशेंच रामनगर ते खानापूर पर्यंत जागजाग्याचेर चिखल जाल्लो आसा आनी हितू भितर गाडी अडकून पडचे दुकान निर्माण जाल्लो आसा. ह्या सगळ्या कारणा लागून रामनगरात 21 सप्टेंबराक रस्ता रोको आंदोलन करतलो म्हण ग्रामस्थ लोकांनी सांगला. कारवार पोलीस हेडक्वार्टरा लागी जुनी इमारत जीर्ण अवस्थेत आशिल्ले निमित्ती आजूबाजून आशिल्ले लोक भिवून आसात. कोळी भागात आशिल्ल्या पोल बोर्जेस इमारतीत कोण बी रावनात. मूळ मालकाले मरण जाल्ले आसा आनी तेमगेली भुरगीं मुंबई रावतात. गेले 2 दशक इमारत जीर्ण अवस्थेत आसा. कारवार कोळी भाग मुख्य रस्त्याचेर ही बिल्डींग आशिल्ली निमित्ती खंयच्या बी वेळार ही इमारत कोसळूं शकता. जीर्ण अवस्थेत आशिल्ली ही एकच इमारत न्ही, गेल्या वर्षाक पावसाळ्या वेळार कारवार बस स्टँडा लागी एक जुनी इमारत कोसळून पण रिक्षाचे पुराय नुकसान झाले. अशी 17 इमारती गेल्या वर्षाक कारवार नगरसभेन गुर्त करून दवरिली आणि इमारती मालकांक नोटीस बी दिली. स्थळा ना जाल्ल्या मालकाच्या इमारतीत दाराचेर नोटीस लायली जाल्यार त्याचो काही प्रयोजन जाऊ ना. अजूनही काही इमारती काढची आसात. शिर्शी भितर कोरोना वाढते आसा. त्याका लागून शहराच्या सार्वजनिक स्थळांत मास्क घालून जाल्यान दंड घालच्या सुरुवात केला. आज पोलिसान 100 पेक्षा जास्त लोकांचे प्रकरण दाखल करून 15,000 रुपये दंड वसूल केले. सरकारल्या मार्गसूची प्रकार सगळ्या सार्वजनिक स्थळांत मास्क घालू जाय. निर्लक्ष केल्यान त्यांचेर क्रिमिनल केस जातली म्हण शिर्शी डीएसपी गोपाळ कृष्ण नाईक हेमी सांगला. सध्या उत्तर कन्नड जिल्ह्यात नकली फेसबूक अकाउंट प्रकरण वाढते आसा. भटकळचो एएसपी निखिल बुळावर हेमगेल नांवार नकली अकाउंट ओपन केल्ले प्रकरण उघडकीस येयले. भटकळ एएसपी निखिल बुळावर हेमगेल नांवाचेर बनावट फेसबूक तयार करून हेमगेल वळखीच्या लोकांक अकाउंटाचेर पैसे घाल म्हण मागणी केली. दरान ही माहिती एएसपी मेळनाका. हेमगेल फेसबूक अकाउंटाचेर स्क्रीनशॉट दाखोवन ह्या प्रमाणे पैसे मागल्यान तुम्ही लक्ष दिनाकात म्हण एएसपीन सांगले. ह्या थोड्या दिसाकडे कारवार ग्रामीण ठाण्याचे पीएसआय रेवण जेरन कळगी हेमगेल नांवार हेमगेल दोस्ता 7,000 रुपये फसवणूक केल्लो आरोप आसा. हाजे बद्दल जिल्हा सायबर पोलीस ठाण्या भितर प्रकरण दाखल झाले आसा. आज उत्तर कन्नड जिल्ह्या भितर 184 कोरोना पॉझिटिव्ह मेळ्ळे. कारवारात 41, कुमटा 6, होन्नावर 16, शिर्शी 49, सिद्धापूर 26, एलापूर 17, मुणगोड 10,
हळियार 2 आणि जोडा भीतर 1 कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. तसेच 170 लोक बरे जाऊन डिस्चार्ज झाले. कारवारा 2, अंकोला 11, कुमटा 37, होन्नावर 3, भटकळ 36, शिरशी 1, सिद्धापूर 47, हळियार 19 आणि जोडा 5 लोक बरे जाऊन डिस्चार्ज झाले. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 85 लोकांचे मरण झाले. तसेच उत्तर कन्नड जिल्ह्यात आजपर्यंत 7,360 लोक कोरोना पॉझिटिव्ह मिळाले असत. इतल्यान हे कारवार कोकणी बातमीपत्र हंगा सोपता. व्हिडिओ सबस्क्राइब करा. कारवार कोकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार कोकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.